नमस्कार मित्रांनो मी कृष्णा जंजाळ कृषी मंडळी यूट्यूब चॅनलला आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण कमेंट ज्या आपल्या चॅनलवरती येत आहेत तर त्या विषयावर एक व्हिडिओ बनवतो आहे तर बरेचशा शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येत आहेत की प्लॉटची क्वालिटी म्हणजेच ग्रीनरी म्हणजे हिरवा प्लॉट नाही पिवळा पडत चाललेला आहे तर त्यानंतर फुटवे फुटव्यांची संख्या कमी त्यानंतर फुटव्यांची जाडीसुद्धा कमी आणि फुटव्यांची हाईट म्हणजे प्लॉटचे हाईटसुद्धा कमी तर असे भरपूर कारणं कमेंटमध्ये मी वाचत आहे तर त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ मी बनवत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर प्रथम क्वालिटीवर आपण लक्ष देऊयात तर क्वालिटी येण्यासाठी मी मागंच सांगितलं होतं की आपल्याला ए टू झेड कामं करावं लागतात की क्वालिटी नुसती अशा एखाद्या कोणत्या औषधाने येत नाही तर आपल्याला त्याला डीपमध्ये जाऊन सर्व गोष्टींचं माहिती घेऊनच त्यावर वेळ द्यावा लागतो किंवा त्या अनुषंगाने आपल्याला बाकी सर्व गोष्टी कराव्या लागतात तर क्वालिटी मेंटेन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मुळं चेक करणं खूप महत्त्वाचं हो आहे की आपल्या प्लॉटला मुळवा कसा आहे हे बघणं खूप महत्त्वाचं हो आहे कारण की मुळवा असेल तेव्हाच तुम्ही सोडलेल्या कोणत्याही खतांचा किंवा औषधांचं अपटेक म्हणजे तुमचं पीक घेत जाईल मुळवा जर असेल तर आणि मुळवा कमी असेल तर निश्चितच तुमचं पीक तुम्ही खूप टाकतायत परंतु ते घेत नाही आहे तर हे कारण मुळव्याचं आहे तर मुळवा मुळवा वाढवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ह्युमिक ॲसिड देणे गरजेचं आहे कारण की सततच्या पावसामुळे मुळव्या मुळ्या थोड्या डॅमेज झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम ह्युमिक ॲसिड सोडायचं आहे त्यानंतर एक तिसऱ्या दिवशी आपल्याला सल्पर सोडायचं आहे जेणेकरून आपल्या पिकाचे जे इम्युनिटी पॉवर आहे ती चांगल्या पद्धतीने मेंटेन राहील आणि पिकाचं जे अन्न तयार करण्याची सिस्टम आहे ती पण चांगली चालेल यासाठी आपल्याला सल्पर खूप महत्त्वाचं आहे तर या सर्व गोष्टी तुम्ही केल्या असाल असं आसा मी ग्राह्य धरतो कारण की याच्या मागच मी व्हिडिओ टाकलेला होता आणि ज्यांनी बघितला नाही त्यांनी आय बटनमध्ये बघू शकता तर या दोन गोष्टी केल्यानंतर ती तिसरी गोष्ट जी आहे ज्यामध्ये आपल्याला एकाच खतामध्ये आपल्याला फुटव्याची वाढ त्याच्यानंतर फुटव्याची जाडी आणि फुटव्यांची संख्या त्यानंतर क्वालिटी म्हणजेच जे पिवळा हल्ला प्लॉट आहे तो हिरवा कशा पद्धतीने होईल या सर्वच गोष्टी एकाच खतामध्ये आपल्याला अवेलेबल कर न, करता येतील तर ते खत तुम्ही बघू शकता हे आहे बघू शकतो तुम्ही तर बघू शकता मित्रांनो हे आहे इंडिकेमचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस यामध्ये झिरो म्हणजेच हे ही मात्रा जी आहे नायट्रोजनची आहे म्हणजे नत्र हे स्पुरद आहे बेचाळीस टक्के त्यानंतर पोटॅश सत्तेचाळीस टक्के प्लस दोन पॉईंट आठ टक्के फेरस तर ही दहा किलो पॅक आहे तुम्ही बघू शकता मेड इन फ्रान्स एक फ्रान्सची कंपनी आहे एक डेव्हलप कंपनी आहे त्याचं बघू शकता तुम्ही इंडिकेम स्पेशलिटी फर्टिलायझर प्रायवेट लिमिटेड तर याचा वापर आपल्याला करायचा आहे तर तुम्ही बघून घ्या हेच वापरायचं आहे प्रेन नावाने याचं बाहेर देशात मार्केटिंग आहे प्रेन कंपनीचं इस फ्रान्समधील प्रेयॉन या नावाची कंपनी आहे तर याच्यामध्ये फेरस पण आहे त्यानंतर पोटॅश आणि फॉस्फेट या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे बाकी अजून त्यांनी सध्या सोडायचं नाही आहे ज्यांचे तीन महिन्याच्या वरती प्लॉट गेलेलं आहे त्यांनी सुरू करायचे तर आपल्याला खंडाची साईजसुद्धा वाढवायची जेणेकरून एकाच वेळेस आपल्याला यानंतर मुळे थोडे थोडे चकअप होत चालतात आणि आपला प्लॉट खूप डेव्हलप झालेला असतो परंतु आपलं जे खांड असतं खाली जमीनमध्ये अद्रक जे असते तर ती चांगल्या पद्धतीनं पोसलेली नसते तर त्याचं कारण एकच असते की आपण चार पाच महिन्यानंतर पोटायच देतो तर तो पोटॅश तेव्हा न देता तो आता द्यायचा आहे आणि हे सर्वच कंटेंट जे आहे फॉस्फेट पण पॉलीफॉस्फेट आहे आणि पोटॅश पण पॉलीफॉस्फेट आहे प पोटॅश आहे त्यामुळे याचा ॲप ॲक्टिवेशन जमिनीमध्ये आणि याचा अफटेक जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं याचा होतो कारण की हा मागचा वर्षीचा माझा रिझल्ट आहे कारण की मागच्या वर्षी माझा प्लॉट थोडा पिळा आलेला होता म्हणजे थोडा म्हणजे पन्नास टक्के पिळायचा होता तर मला त्याचं बेनजरी होईल असं वाटत नव्हतं परंतु एका कृषी सेवा केंद्रवाल्याने मला याचा सल्ला दिला होता तेव्हा हे मार्केटमध्ये नवीनच होतं तर मीसुद्धा हे वापरलं आणि त्यानंतर मला खूप चांगल्या प्रतीचा रिझल्ट मिळाला तर माझा एकरी जवळपास एकशे चाळीस क्विंटल म्हणजेच मी वीसच गुंठे लावलं होतं तर सत्तर गुंठ्याचं ॲव्हरेज मला मिळालं तर एकराचे समान म्हटलं तर एकशे चाळीस क्विंटल हे ॲव्हरेज मला मागच्या वर्षी मिळालं होतं तर प्लॉट माझा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं प्लॉट होता तर ह्या प्लॉटमधून मला एक एकरी एकशे चाळीस क्विंटल अशा हिशोबाने वीस गुंठ्यामध्ये सत्तर क्विंटलचं उत्पन्न मला मागच्या वर्षी मिळालं तर यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजेच एन ट्वेंटी वन हे नत्र आहे तर ते पण आपल्याला इंडिकेमचं याच्यामध्ये वापरायचं आहे तर याचं प्रमाण अशा पद्धतीने आहे की एकरी तीन किलो झिरो बेचाळीस सत्तेचाळीस त्यानंतर तीन किलो एन ट्वेंटी वन या दोन्हीचं मिश्रण करायचं आहे आणि ते ड्रिपॉटी द्यायचं आहे त्यानंतर पाचव्या दिवशी तुम्हाला बारा एकसठ द्यायचं आहे किंवा चाळीस तेरा द्यायचं तेरा आहे तुमच्याकडे जे वेळ अवेलेबल असेल ह्या दोन्हीमधनं ते तुम्हाला हा ग्रेड बदलून वापरायचा आहे त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी हेच द्यायचं आहे म्हणजे दहा दिवसानंतर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आणि दहा दिवसानंतर एकतर बारा एकसठ किंवा तेराचाळीस तेरा असे दोन ग्रेड आलटून पालटून आपल्याला वापरायचे जेणेकरून आपल्या सर्व मात्रा ज्या आहे खताच्या त्या पण पूर्ण होतील आणि पिकाला आवश्यक जे अन्नद्रव्य घटक आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने मिळतील कारण फेरस हा घटक जो आहे ह्या कालावधीमध्ये पिकांना खूप गरजेचा असतो आणि त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीची वाढ होत असते तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपले पन्नास दिवस जे आहे या खतामुळे आणि एकतर बारा एकसठ किंवा तेरा चाळीस तेरा यामध्ये निघून जाणार आहे त्यानंतर आपल्याला नुसतं प्लेन पोटॉश जरी वापरलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तोपर्यंत क्वालिटीवरही विशेष एवढं लक्ष देणं त्यानंतर गरजेचं राहणार नाही कारण हिवाळ्यामध्ये क्वालिटीवर काही एवढं महत्त्व नसतं आणि वरतून फवारणी पण चालू ठेवायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद